आज निवडणुकीचा निकाल येणार आहे, मात्र निकालाच्या पूर्वीच बच्चू कडू यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. भाऊ, काय सांगाल, कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे, निर्दोष मुक्तता तुमची करणार? माझ्या त्या एक डॉक्टरांच्या प्रकरणात त्या डॉक्टरांची नियुक्ती केल्या जात नव्हती, निवड झाली पण नियुक्तीपत्र दिल्या जात नव्हते, ते पैसे मागत होते. त्यामध्ये आंदोलन झालं आणि त्याच्यात मला गुन्हे दाखल झाले होते. तर आता न्यायालयानं मला निर्दोष मुक्तता केली आहे, न्यायालयाचे आभार. भाऊ, आज निकाल येतो आहे, कसं बघता तुम्ही निकालाकडे, काय नेमकं चित्र राहू शकतो? निकाल मला वाटते आमच्या सगळ्यांसाठी अतिशय आशादायी राहणार आहे आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत अस्थिरता जे आहे त्यात योग आमचे स्थिर करण्याचे राहील अशी शक्यता आहे. आम्ही मुद्दामून यावेळेस महाराष्ट्रभर फिरलो, लोकांसमोर एक तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला आणि मुद्दे घेऊन गेलो, जात आणि धर्म घेऊन गेलो नाही, माहीत पडते लोक काय प्रतिसाद देते. भाऊ, महाविकास आघाडी, महायुती आणि तुमचा तिसरा पर्याय, काय एकंदर वाटतं सगळं चित्र बघता, काय नेमकं निकाल येऊ शकते, कोणाला पसंती मिळू शकते? असं काही सार्वजनिक वातावरण नव्हतं, मुळात जे काही वातावरण आहे ती त्या त्या मतदारसंघापुरतं मर्यादित आहे. जशी एक लाट असतं, सुप्त लाट असतं किंवा दिसणारी, असं काही नव्हते. प्रयत्न दोनही पक्षाकडून, आघाडी आणि युतीकडून, जाती आणि धर्मावर नेण्याचा प्रयत्न झाला आणि मुद्दे दूर ठेवून मतं घेण्याचाही प्रयत्न झाला. माहीत पडेन आता धर्म आणि जात का प्रश्न महत्त्वाचा आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी, ज्यांच्याकडे बहुमत, बच्चू भाऊ कोणाकडे असेल किंवा जो तिसरा पर्याय आहे तो कोणाकडे असेल? आम्ही प्रयत्न हेच करतो आहे का आम्हीच कोण सरकार बनवू नये, जर आमची चांगली जर आकडे जुळले तर आणि अशी अस्थिरता असेल तर आम्हीच सरकार बनवू. म्हणजे बच्चू भाऊ कोणीकडे जाणार हे अजून निश्चित झालं नाही असं सांग? आकडे आता कसे आहे ते त्याच्यावर आहे ना, आकड्याचं हे सगळं आकड्याचं गणित आहे. नक्कीच आकडे कसे येते त्यावर सगळे गणित आहे आणि त्यानुसारच मग निर्णय घेतला जाईल असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.